आज आपण दिवाळी फराळातला अजून एक पदार्थ बनवतोय, तो पण पौष्टिक एकदम, तो म्हणजे मुगाचे लाडू। इथे मी अर्धा किलो साला सहित मुगाची डाळ घेतली आहे। हे बघा, मूग डाळ चिलटी असं लिहिलेलं आहे याच्यावर। अख्खे मूग तुम्ही घेतले तरी देखील चालतात। आता ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। स्लो टू मीडियम गैस करत ही डाळ आपल्याला एकदम खमंग अशी भाजून घ्यायची आहे। डाळ आपण व्यवस्थित भाजून घेतली की नाही की मग स्पीड स्पीड जे आहे ते भाजायला आपल्याला कमी वेळ लागतो। गैस मी इथे मीडियम वर करते आहे। खूप मोठा गैस ठेवायचा नाहीये, नाहीतर डाळ ना चांगली भाजली जाणार नाही। आपल्याला डाळ खमंग भाजून घ्यायची आहे। जेवढी तुम्ही डाळ खमंग भाजाल तेवढे आपले लाडू सुपर टेस्टी होणार आहेत। आणि हे लाडू आपण गुळ घालून बनवणार आहोत। गुळाचं पण प्रमाण कसं घ्यायचं ते पण मी दाखवते तुम्हाला। आता पहा, 10 मिनिटं मी हे भाजत होती, 10 मिनिटांपेक्षा थोडासा कमीच वेळ लागला असेल। आणि ह्याचा आता रंग बघा कसा झालाय। तो आपण हिरवेगार दिसत होते मगाशी, आता मी तुम्हाला दाखवते जवळ। नाही बघा, अशा प्रकारे या मुगाचा रंग झाला पाहिजे। आता मी गॅस बंद करते आणि थोडस हलवतच हे थंड करून घेते। मूग अगदी खमंग भाजले, त्याच्यातनं असं मस्त असा सुवास सुटलाय घरात। आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक रवा जसा असतो ना आपला, तेवढे जाडसर हे दळून घ्यायचे। बारीक पीठ करायचं नाहीये, किंचित जाडसर ठेवायचं आपण लाडवासाठी नेहमी ठेवतो ना त्याप्रकारे। आणि एकसारखे असे हलवत आपण भाजले की नाही की सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजले जातात ते। आता मुगाचं इथे पीठ आपलं चांगलं तयार झालंय। भाजल्यानंतर बघा त्याचा कलर कसा मस्त आलाय तो। आता अर्धा किलो आपण मूग म्हणजे सालासहित मुगाची डाळ घेतली होती, त्याच्यासाठी मी 300 ग्रॅम गूळ घेतलंय। इथे मूग तर पौष्टिक आहे, तर त्या लाडवाचा पौष्टिकपणा अजून वाढण्यासाठी आपण गूळ वापरणार आहोत। हे 300 ग्रॅम गूळ आहे। आता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर त्या प्रमाणात तुम्ही जास्त थोडंसं गूळ अजून वाढवू शकता। 1 कप तूप घेतलंय मी, पण आपल्याला लागेल तसं आपण वापरणार आहोत। बदाम घेतलेत मी, हे 10 बदाम बारीक तुकडे करून घेतलेत। आणि हे लाडू गुळाने तर पौष्टिक आहेतच, पण अजून मी त्याच्यात एक छोटी वाटी डिंक घालणार आहे। आपल्या आवडीनुसार आहे, पण डिंकाने असे कुरकुरीतपणा छान येतो त्या लाडवांना, म्हणून मी एक छोटी वाटी डिंक घेतलाय। वेलची पूड घेतली आहे 1 टीस्पून। आणि काजू घेतलेत मी, काजू थोडेसे जास्त घेतलेत, म्हणजे कसं ड्रायफ्रुट्स असले की मुलं पण खूप आवडीने खातात, म्हणून काजू थोडेसे जास्त घेतले। तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रुट्स आवडत असतील, बेदाणे वगैरे किंवा अक्रोड वगैरे, तर ते तुम्ही इथे वापरले तरी देखील चालतात। आता हे पीठ तर आपलं डाळ भाजून म्हणजे मूग भाजून आपण पीठ तर बनवलं, पण हे पीठ जे आहे ते पण थोडंसं आपण हलकं गरम करून घेणार आहोत। छान आपण खमंग भाजलेलंच आहे। आता मी कढई गरम करून घेते। इथे मी कढई गरम करून घेतली आहे, त्यात आपण 1 चमचा तूप घालणार आहोत। अगोदर तुपावर आपण सुरुवातीला ड्रायफ्रुट्स जे आहेत ते आपण सगळे भाजून घेऊया। म्हणजे लाडवाची कशी टिकाऊपणा अजून वाढतो आणि याचा जो कच्चा वास आहे ड्रायफ्रुटचा तो पण निघून जातो, म्हणून हे ड्रायफ्रुट्स थोडेसे तुपावर आपण छान भाजून घ्यायचे, खमंगपणा पण येतो लाडवाला। आता हे तूप चांगलं वितळलंय, आपण घालूया बदाम, त्याचसोबत काजू आणि परतून घेऊया। गॅस मध्यम केलाय मी। बेदाणे पण जर तुम्ही घेत असाल तर याच सोबत तुम्ही तळून घ्यायचे ते। आता ह्याला अशा प्रकारे हलका रंग आला की ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपातनं बाहेर काढायचे, नाहीतर ते जास्त जळल्यासारखे होणार। आता याच तुपात आपण डिंक तळून घ्यायचंय, पण डिंक घालताना सगळा घालायचा नाही, आधी आपण थोडंसं अजून तूप घालूया। एकदम जास्त तूप घालायचं नाही, थोडं थोडं तूप घालत सगळं करून घ्यायचं। जे आपण मापात घेतलंय तूप तेवढ्याच तुपावर करायचं, लागलं तरच एक्स्ट्रा आपण वापरायचं। हे आता तूप गरम झालंय, मी थोडा थोडा करत डिंक फुलून घेते।
असा मस्त फुललाय तो, अशा प्रकारे मी आता सगळा डिंक फुलवून आता हा सगळा डिंक माझा तळून झालाय. हे पहा कसा व्यवस्थित फुलला पाहिजे तो, त्याच्यासाठी तूप व्यवस्थित गरम केलं पाहिजे. आता आता ह्या जे आता तूप राहिलंय त्याच्यात आपण पीठ घालूया आणि हे पीठ तुपावर हलकं आपल्याला परतून घ्यायचंय. थोडं तूप ऍड करते मी, नाहीतर हे पीठ असं उडत बसणार आपल्यावर. आणि हे थोडं परतून घेते. आता हे पीठ आपलं तुपावर परतून झालंय. एक दोन मिनिटांसाठीच मी परतलंय, जास्त परतायचं नाहीये कारण आपण खमंग भाजलंय. जर तुमचे मूग चांगले खमंग भाजले नाहीत असं तुम्हाला वाटलं तर मग पीठ भाजताना थोडंसं अजून व्यवस्थित भाजून घ्या. हे बघा मी हे व्यवस्थित भाजलंच होतं, अशा प्रकारे त्याचा रंग झाला पाहिजे. आता कढईतनं पीठ मी सगळं बाजूला केलंय, त्यातच आता मी फक्त एक चमचा आपण जे तूप घेतलं होतं ते सगळं तूप इथे वापरलंय मी. उरलेलं तूप मी आता यात घालते आणि याच्यावर आपल्याला गूळ जे आहे ते वितळवून घ्यायचंय. पाक वगैरे करायची आवश्यकता नाहीये, फक्त गूळ वितळवायचंय. तुम्ही असंच गूळ घातलं तरी देखील चालतं, पण काय होतं की गूळ ना असे खडे खडे राहतात, मग आपल्याला पुन्हा ते मिक्सरला फिरवावं लागतं. म्हणून फक्त मी ते वितळवून घेणार आहे. मंद गॅसवरच गूळ वितळवायचंय, नाहीतर गूळ पटकन जळण्याची शक्यता असते. पाहता हा गूळ आहे तो पूर्णपणे वितळलाय. हा बघा अशा प्रकारे तो वितळला पाहिजे, एकही त्याच्यात खडा राहता कमा नाही. अशा प्रकारे गूळ वितळवून घ्यायचं. मंद गॅसवर अगदी झटकन तो गूळ वितळतो, फक्त गूळ किसून घ्यायचा आपण. आता यातच मी घालते ड्राय फ्रुट्स. त्यानंतर वेलची पूड, त्यानंतर वेलची पूड आणि डिंक जो आहे ना तो मी थोडासा असा कुक करून घेते आणि मग घालते. गुळाच्या खालचा गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मग त्याचा पाक तयार होणार आणि गूळ लगेच घट्ट होत जाणार. हे बघा डिंक अशा प्रकारे मी हाताने थोडा कुस करून घेतलाय. लगेच चांगला तळलेला असला की लगेच असा क्रश होतो, तो आता आपण यात घालूया. आणि आपण जे पीठ मगाशी तुपावर थोडं गरम करून घेतलं होतं ते पण यातच घालूया. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचंय गरम असतानाच. गॅस बंद आहे इथे, अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करायचं आणि थोडेसे कोमट झाले म्हणजे आपल्या हाताला चटका बसणार नाही अशा प्रकारे झाले की लगेचच हे लाडू आपण वळून घेणार आहोत. आता कढई गरम आहे म्हणून मी यातच ठेवलंय, म्हणजे त्याच्या हीटने गूळ पण आपलं घट्ट होणार नाही लवकर. हे आता सगळं मिश्रण आपलं चांगलं तयार झालंय. हे पहा पण अजून हे कोरडंच वाटतंय मला, म्हणून आपल्याला थोडंसं तूप यात घालावं लागेल. मी तूप वितळवून घेतलंय, आता थोडं थोडं तूप घालत आपण लाडू बांधायचे. सगळ्या पिठात एकदम तूप घालायचं नाहीतर पुन्हा ते थंड झालं ना तर मग त्या लाडू आपल्याला बांधता येणार नाहीत. हे बघा मी हे थोडंसं बाजूला करून घेतलंय, अशा प्रकारे सगळं एकजीव केलंय चांगलं. आणि थोडंसं तूप घालते. यात आता थोडं तूप घालते. तूप वितळवूनच घ्यायचं, गरम तूप असलं ना की तूप कमी लागतं. हे आता याच्यात मिक्स करूया आपण. मिश्रण पण अजून गरम आहे. असं घासून थोडंसं पिठात तूप मिक्स करायचं, नाहीतर तूप जास्त झालं ना तर मग लाडू चांगले वळले जाणार नाहीत. हे पहा असं आपण मिक्स केलं ना म्हणजे आपण गूळ पण जे घातलंय ना ते गरम तुपामुळे थोडंसं अजून वितळल्यासारखं होतं आणि हे असं तूप चांगलं एकजीव होतं लाडवं.
हे बघा थोडं थोडं तूप घालत आपण लाडू वळून घेऊया. आता लाडू व्यवस्थित बांधला जातोय. आता आपल्याला साईज जशी हवी ना तशी आपण साईज ठेवायची आहे. मी मध्यमच साईज ठेवणार आहे. लाडू आपला वळून झाला की अशा प्रकारे हातात घोळवून घ्यायचा म्हणजे त्या लाडवाला चांगली चमक येते. हे बघा समस्त असा मुगाचा लाडू आपला तयार झालाय. सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित आहे. आता तुम्हाला इथे वर जर ड्रायफ्रुट्स लावायचे असतील तर मगाशी आपण तळून घेतलेले त्यातले थोडे ड्रायफ्रुट्स बाजूला ठेवायचे म्हणजे तुम्ही वरून देखील लावू शकता. हे बघा हा आता एक ड्रायफ्रुट्स असा आहे ना, असं वरून लावण्यासाठी तुम्ही थोडे ठेवले तरी चालतील. आपण सगळे आतच घातले त्यामुळे भरपूर ड्रायफ्रुट्स आहेत लाडवात. आता मी याच पद्धतीने सगळे लाडू वळून घेते.